आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात. नॅबाय हॉस्पिटल मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर मध्ये आज पर्यंत 15,000 वर डोळ्यांचे ऑपरेशन, विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डोळे तपासणी, चष्मा, तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार, डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार. आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर, प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर, श्रीधर नाईक चौक, मुंबई गोवा हायवे वर, कणकवली. वन्य प्राण्यांची शिकार केल्याप्रकरणी आंबोलीच्या जंगलात बंदूक, सुरा आणि बॅटरी घेऊन फिरणाऱ्या 6 संशयित युवकांना वनविभाग व सावंतवाडी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ताब्यात घेतलंय. ग्रामस्थांना शिकारीचा संशय आल्यानं त्याने हा प्रकार उघडकीस आणलाय. त्यातील काही जण सावंतवाडीतील तर काही जण बांदा येथील आहेत. ही कारवाई रविवारी पहाटे 4:15 सुमारास हिरण्यकेशी जंगल परिसरात करण्यात आली. अतिक्रमण हटवण्यासाठी गेले 3 दिवस आंबोली साखळी उपोषण सुरू आहे. तिथे असलेल्या ग्रामस्थांना बंदुकीचा आवाज आला होता, त्यामुळे त्या ठिकाणी ड्युटी बजावत असलेल्या पोलिसांना त्यांनी याबाबतची माहिती दिली. त्यानंतर शोध घेतल्यानंतर हे 6 जण आढळून आले. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं. संबंधितांवरती कारवाई सुरू आहे अशी माहिती आंबोली वनक्षेत्रपाल विद्या गोडके यांनी दिली. संबंधितांकडून बंदूक, सुरी, बॅटऱ्या आदी साहित्य मिळालं आहे. तर सुऱ्याला रक्त लागलं होतं, त्यामुळे त्यांनी वन्य प्राण्याची शिकार केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे त्या 6 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल.